जे घडलं त्याचा मला अजिबात आश्चर्य वाटत नाही. त्याचं महत्वाचं कारण की भारतीय जनता पार्टीनं सरकार बनवण्याच्या समस्येचा जो आघाडीपणा केला तो वास्तवतेपासून दूर होता. जो जगह मिळते की त्यांच्याकडे 104 पेक्षा जास्त नाही आणि 104 हा बहुमताचा अंदाज आहे. आणि काँग्रेस आणि जे डी एस हे एकत्र प्रकरणानं सरकार बनवण्याच्यासाठी विचार करण्याच्या पण कौशल्य आहे ते ठाऊक असताना सुद्धा येडियुराप्पाला सरकार बनवण्याच्या संबंधीच्या सूचना भारतीय भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाने द्यायला नको होते. जे काहीतरी केलं त्याच्यामुळे संसदीय लोकशाही पद्धतीवर आघात झाला आणि तो आघात देताना राज्यपाल सदाचा गैरवापर हा या ठिकाणी झालेला आहे. राज्यपालांना पूर्णपणानं बहुमत नाही हे माहीत असताना सुद्धा आपण राज्याचे राज्यपाल आहोत याचं विस्मरण होऊन आपण पक्षाचे तुमचे प्रतिनिधी आहोत या वळणातून त्यांनी या ठिकाणी सरकार बनवण्याच्या संबंधीचा निर्णय घेतला. त्याला संमती दिली आणि माझा दृष्टीनं पहिल्यांदा राज्यपाल पदाची प्रतीक्षा ठेवायची असेल तर राज्यपालांनी जर त्यांना संसदीय लोकशाहीच्या संबंधीची काही तार असेल तर आपल्या पदावर घेऊन व्हावं. नंबर दोन, आता हे नवीन सरकार येईल त्याला पूर्णपणानं सहकार्य राज्यपालांनी करावं आणि सरकारच्या ठिकाणी बघून राज्यामध्ये स्थिरता प्रस्थापित करण्याला हातभार लावावा. तिसरी गोष्ट ते की हे जे काही प्रयत्न चालले हे भारतीय जनता पार्टीला सबल देशामध्ये आपल्या हातामध्ये देशाची सूत्र असली पाहिजेत हे जे या संबंधीचा त्यांचा जो आग्रह आहे आणि तो आग्रह मी लोकशाहीच्या मार्गाने त्यांनी यशस्वी केला तो माझी तक्रार नाही पण सत्तेचा गैरवापर करून कोणत्याही माध्यमाचा वापर करून ते आमच्या हातामध्ये सत्ता आणायची ही भूमिका त्यांनी जी घेतलेली आहे ती लक्षात घेता संसदीय लोकशाही या देशातली वाचवायची असेल तर संसदीय लोकशाही पद्धतीवर ज्यांचा विश्वास त्या समविचारी लोकांनी एकत्र येऊन या प्रवृत्तीला आवड घातला पाहिजे आणि माझ्यासारख्याचे प्रयत्न आवड घालण्याच्यासाठी जे सहभागी येतील त्यांना एकत्र आणण्याच्यासाठी हातभार लावणं त्याची अपेक्षा न करता राहील कारण माझा संसदीय लोकशाही पद्धतीवर पूर्ण विश्वास आहे. पवारसाहेब, या निवडणुकीने सर्व विरोधकांना एकत्र येण्यासाठी उद्युक्त केलं असं वाटतं का? कारण आपण बघितलं की काँग्रेसने ज्या जलदगतीने देवेगौडांशी संपर्क करून या ठिकाणी सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न सुरू केले आणि आता कर्नाटकातली आजची जी परिस्थिती आहे त्याच्यावरती मायावंतींची प्रतिक्रिया आलेली आहे, चंद्राबाबू नायडूंची प्रतिक्रिया आलेली आहे, एवढंच काय तर शिवसेनेने सुद्धा भाजपवर टीका केलेली आहे. शिवसेना आपण एकवेळ बाजूला सारूया पण इतर जे विरोधी पक्ष एकत्र येण्याची ही सुरुवात आहे असं म्हणावं लागेल का? हे निमित्त ठरलं का? हे जे तुम्ही ज्यांची नावं घेत आहे या लोकांची गेले 2-3 महिने आमची सगळ्यांची परस्परांच्यामध्ये विचार विनिमय चालू आहे आणि आपण एकत्र येण्याची गरज आहे या बाबतीत आमच्यामध्ये काही दुमत नाहीये पण आम्ही काही जिथे निर्णयापर्यंत पोहोचलेलो नाही पण अशी भावना आमच्या सगळ्यांच्यामध्ये आहे कारण आत्ता ज्यांच्या हातामध्ये देशाची सूत्र आहेत त्यांना संसदीय लोकशाही पद्धतीच्या संबंधी बहुमत असो अथवा नसो यत्किंचीची चाळ राहिलेली नाही. मी माझं एक उदाहरण सांगतो 1995 साली ज्या वेळेला मी मुख्यमंत्री होतो आणि त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला सिंगल लार्जेस्ट पार्टी होती. अपक्षांच्या मदतीनं मला सरकार बनवायला शक्य होतं. मला सरकार बनवायला त्यावेळेच्या गव्हर्नरनी पत्रही दिलं होतं. त्यावेळेला माझी पक्ष नेतेपदाची निवड होऊन सुद्धा मी गव्हर्नरला जाऊन मांडत माझ्या बाजूला नाही, मला स्पष्टपणानं बहुमत नाही, इतरांच्या मदतीनं सरकार मी बनवू शकत असलो तर तो मॅन्डेट नाही म्हणून मी सरकार बनवू शकत इच्छित नाही असं पत्र मी राज्यपालांना दिलं आणि त्यानंतर मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. हा महाराष्ट्राचा इतिहास आमच्या पाठीवर सरकार बनवायची ताकद असताना सुद्धा केवळ मॅन्डेट नाही आणि संसदीय लोकशाही पद्धतीच्या संबंधीची आस्था ठेवायची
प्रतिष्ठा ठेवायची म्हणून तो निर्णय आम्ही घेतलेला होता. आज तशी अपेक्षा भाजपच्या नेतृत्वाकडून लोकांची होती, पण त्यांनी त्यांचं खरं स्वरूप काय हे या निमित्तानं दाखवलं. निश्चित पवारसाहेब धन्यवाद, तुम्ही झी 24 तासला ही प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.